माझी चढाई करतोय परेश मगर. परेश मगरची चढाई सावध पवित्र परेचा मगाशी एकदम आक्रमक जबरदस्त खेळी केली आहे. क्या बात है. ओ हो हो. एक आक्रमक शुभासन शिक्रम सर पहिल्या चढाईमध्ये एक गुण कॅप्चर केलेले आहे ते सर. चढाई करतोय कणी संघाकडून उंचपुरा बरभक्कम शिरेष्टीचा खेळाडू. दुसरी चढाई करतो अनिकेत आणि जबरदस्त काय कॉन्फिडन्स म्हणायला लागेल खेळाडूला जबरदस्त. त्याला प्रतिउत्तर करतोय कणी संघाचा मातबर खेळाडू बंटी बांधणकर. बंटी बांधणकर मजबूत पर्सनॅलिटी असलेला हा महामेरू पर्वत आहे सर. नक्कीच जबरदस्त सर. ह्याला हात घालायचं म्हणजे 10 जणांना विचार करायला लागेल सर कारण त्याच्या खेळामध्ये इतकी धार असते चढाईला ना. रायगड जिल्ह्याला अशी काही संपत्ती लाभलेली आहे मग नितेश लाणे असो बंटी असो गुड्डू असो बरेच असे खेळाडू आहेत की जे शरीराने परिपूर्ण आहेत. पुन्हा एकदा परसू घेण्याचा प्रयत्न 11 नंबरचा वाशीचा खेळाडू गुड्डूला प्रतिउत्तर. गुड्डू शरीराने जरी कमजोर असला तरी अतिशय चालाक आणि जबरदस्त खेळाडू माणूस आहे गुड्डू बर्डे हर्षद बर्डे. आणि मला वाटते सर वाशीच्या पाकी सिंगल मॉनिटरिंग म्हणतात जे सगळं कंट्रोल करायचं की पर्सन आहे ते अरविंद मगर सर स्वतः आपल्या बंधूंच्या पाठीमागे उभे आहेत मार्गदर्शक म्हणून उभे आहेत सगळ्या स्ट्रॅटेजी पुरवण्यात जाणार आहे सिंगल मॉनिटरिंग ज्याला म्हटलं जातं. बोनस मारण्याचा प्रयत्न होता बंटीचा. नक्कीच असेच भव्य दिव्य सामने आमच्या वाशिगावामध्ये पार पडले श्री अरविंद मगर यांच्या मार्गदर्शनातून. एक जबरदस्त सामने पाहायला मिळाले. त्याला प्रतिउत्तर पुन्हा करतोय अनिकेत रटाटे. थोडंसं जरासं हाय टेन्शन आणि हाय परफॉर्मन्सचा सामना बघायला आपण सर ग्राउंड नंबर 2 जाऊया. जय बजरंग रोहा कडक संघ आहे जय बजरंग रोहा. वारंवार चढाई करून वारंवार गुण टिपतोय अनिकेत परेश. सुरुवातीच्या चढाईमध्ये प्रेशर घेतला तर शेवटपर्यंत राहतो म्हणून जो तो खटाटोप करत असतो की जेणेकरून आपल्या संघाला सगळ्यात जास्त गुण कसे कॅप्चर करता येतील म्हणून सातत्याने बंटीची चढाई करतो. पुन्हा एकदा सावध पवित्र बंटी बांधणकर आणि आता मात्र खऱ्या अर्थाने आणि बंटी बांधणकर शांत वादळ नमवलेला आहे वाशी संघाकडून. एक इंचाच फरक उत्तुंग आमची उत्तर सीमा इंच इंच लढू. मित्रांनो इंच इंच काय असतं ते ह्या क्षणाला करतो. नक्कीच आपले भारतीय सैनिक इंच इंच का लढतात. नक्कीच खरोखरच अतिशय जबरदस्त पकडीचा नमुना पाहतोय वाशी संघाकडून. उत्कृष्ट कोपरा रक्षक शशिकांत लहाने खूप वर्ष मैदानी गाजवले अतिशय जबरदस्त. आता मात्र निष्क्रिय ठरलेला दिसतोय. कृपया इकडे लक्ष असू द्या. यानंतर होणारा सामना मसोबा पेजारी वर्ष श्री गणेश कासू ग्राउंड नंबर 1 तर ग्राउंड नंबर 2 वर नवयुवक खिडकी वर्सेस ज्ञानेश्वर कोळवे. कृपया इकडे लक्ष असू द्या. ग्राउंड नंबर 1 वर यानंतर होणारा सामना मसोबा पेजारी वर्ष श्री गणेश कासू ग्राउंड नंबर 1 वर तर ग्राउंड नंबर 2 वर नवयुवक खिडकी वर्सेस ज्ञानेश्वर कोळवे. चारी संघांना विनंती आहे की आपल्याला पहिला पुकार मिळालेला आहे सातत्याने पुकार होईल आपण तयारीत राहायचं आहे. धन्यवाद. चढाई करतोय हर्षद बर्डे. मैदान क्रमांक 2 चढाई करतोय राकेश तलागरच्या प्रांगणामध्ये. 5 विरुद्ध लढत देतोय राकेश. जबरदस्त पकडीचा नमुना पाहतोय तलागर संघ सुद्धा नवीन स्टेटर्जी घेऊन खेळतोय. एक जबरदस्त परफॉर्मन्स दाखवतोय तलागर संघ. बजर रेड घेऊन आला ज्ञानेश्वर. मैदान क्रमांक 2 वर तलागर संघाचा ज्ञानेश्वर 7 विरुद्ध लढ देतोय. जबरदस्त
तलागर संघ ज्ञानेश्वर दोन गुणाची कमाई केली आहे ज्ञानेश्वरने. अतिशय सुरेख चढाई करतोय ज्ञानेश्वर. तर ग्राउंड नंबर दोन वर समसम गुणांवर थांबतो स्थिर होतो सामना. संदेश सालुंके समालोचन कक्षामध्ये संपर्क संदेश सालुंके. पुन्हा एकदा चढाई करतोय बंटी. पाच रिजे लढत देतोय वाशीच्या प्राणांमध्ये. काय करणार, काय घडणार, काय घडणार वाशी संघाकडून. मात्र अशक्य अशक्य. जबरदस्त पकड पाहतोय वाशी संघाकडून आणि बंटी नावाचं वादळ. उत्कृष्ट पकडीचा आणि उत्कृष्ट चढाईचा आपल्याला नमुने एकच्या नमुने पाहायला मिळतील ते ग्राउंड नंबर एक वर वाशी संघाकडून. वाशी संघ कासवाच्या चालीने धीमी गतीने आगेकूच करतोय. प्रगतीचं एक चांगलं लक्षण असतं. एक गनिमी कावा, गनिमी कावा. शिवाजी महाराजांचा अस्त्र सगळ्यात महत्वाचा तो गनिमी कावा. काव्यामधला कावा गनिमी कावा. पुन्हा एकदा उद्घोषणा होतोय. कृपया इकडे लक्ष असू द्या. नवयुवक खिडकी वर्सेस ज्ञानेश्वर कोळवे ग्राउंड नंबर दोन वर. तर ग्राउंड नंबर एक वर मसोबा पेजारी वर्सेस श्री गणेश कासू. चारी संघानं विनंती करतो की आपण तयारीमध्ये राहायचं आहे. मैदान क्रमांक एकवर चढाई करतोय अनिकेत वाशी संघाचा. एका अष्टपैलू खेळाडू अनिकेत रराटे. अतिशय सुरेख पदनृत्य करतोय जबरदस्त. ओहो हो आणि दोन गुणाची कमाई अनिकेत. एक जबरदस्त फॉर्म मध्ये आज अनिकेत. पुन्हा एकदा सातचा डिफेन्स वाशीकडून आलेला आहे. थोडीशी दयनीय थोडीशी स्थिती होतोय. थोडीशी नाजूक परिस्थिती होते ते झुंजाळकणे संघाची. तर ग्राउंड नंबर ती दोन वर काहीतरी धुमशान झालं. वारंवार पकड करतो वारंवार. आज मात्र इरादा पक्का केलेला तो वाशी संघ. इरादा पक्का दे धक्का वाशी संघ. जबरदस्त फॉर्म मध्ये. जबरदस्त फॉर्म मध्ये सतीश आपल्या मित्रांवर खूप खुश दिसतात. नक्कीच. जबरदस्त आक्रमकता पाहायला असेल तर मित्रांनो ही याला म्हणतात चढाईची धार. आता मात्र खऱ्या अर्थाने निसटला. क्या बात. जबरदस्त जबरदस्त परफॉर्मन्स आज अनिकेतचा. एक नवीन स्ट्रॅटर्जी एक नवीन एनर्जी घेऊन आलेला आहे अनिकेत रराटे वाशी संघ. नंबर दोन वर पण जाऊया सर. जय बजरंग जय बजरंग रोहा. नक्कीच. ज्ञानेश्वरने ज्ञानेश्वरचं वादळ रोखलेलं आहे. ग्राउंड नंबर दोन वर टेक्निकल टाइम आउट होते. फर्स्ट ऍड करा मित्रांनो. आता झुंजारकणेचा सर चान्स एकदम सावध पवित्र असणार आणि त्याही वेळ काढू धोरण स्वीकारणार ते वाशी संघ. जबरदस्त जबरदस्त क्षेत्ररक्षण ज्याला म्हटलं जातं वाशी संघ. क्षेत्ररक्षणचा नमुना पाहायचा असेल तर वाशी संघाचा. अतिशय सुरेख मध्यरक्षक दोन्ही बंधू आहेत श्री गणेश वाशी संघाचा. अनिकेतची चढाई होती. एक पॉईंट घेतले. सरेंडर रेट होती. आत्मसमर्पणाची चढाई होती. धन्यवाद. काय घडणार, काय बिघडणार, कोण हरणार, कोण जिंकणार या स्पर्धेचा बाहुबली कोण होणार पाहणार आहोत थोड्या वेळामध्ये. आपल्या डोळ्याचे पाणी फिरणारे सामने आपण पाहणार आहोत दोन्ही मैदानावरती. आता मात्र आम्हाला निकष लावताना खूप होणार आहे कारण ही TVS रेडी एम बाईक आहे जे 100 CC आहे. मजबूत मायलेज आहे. TVS चे कच्च्या रस्त्यावर आला एकदम लोण्यासारखी चालते गाडी सर. नक्कीच. आणि अतिशय सुरेख हलकी. सुरेख हलकी थाईज पाय थाईजला सपोर्ट आहे. 100 CC आहे आणि मायलेज मध्ये उत्कृष्ट असणारी. बघूया कोणाच्या मायलेज मध्ये उत्कृष्ट म्हणजे आपल्या पेट्रोलला परवडणारी परवडण्यासारखे. कोणाच्या दारासमोर उभी राहते बघूया. आमच्या तर राहणार नाहीये. हा आपल्या दोघांच्या तर अजिबात राहणार नाही. मात्र दावेदार पुष्कळ आहेत पाहूया. दावेदार पुष्कळ आहेत. आणि मी अजून तुम्हाला सांगतोय की वाशी संघाने आपल्याकडे अजून पेशन्स ठेवायला पाहिजे मित्रांनो. बराचसा वेळ बाकी आहे. सायलेन्समध्ये खेळला ते यश तुम्हाला येईल आणि तेच का झुंजारकणेनेही आपला सगळा फोकस पॉईंटवर करायला लागेल. थोडासा संयम ठेवायला लागेल, पेशन्स ठेवायला. आता मात्र थोडासा चुकतोय, अंदाज घसरतोय.
मैदान क्रमांक दोन वरती एक नाजूक परिस्थिती दिसते. जय भजनराव आणि तालागर अनिकेतने आज भलतीची एनर्जी पकडलेली आहे. एक जबरदस्त खेळ करतोय अनिकेत, सर्वांचं मन जिंकतोय अनिकेत. सर मी मगासपासून थोडंसं भावमुद्रा चेक करतोय. राईट कॉर्नरला परेश आहे सर, परेशचं एवढी एनर्जी आहे ना, एवढं पोटेन्शियल आहे ना, का समोरचा माणूस दरकप गाबे. जसे संभाजी महाराजांच्या डोळ्यामध्ये आग्नी बघितला जातो तसा पाहायला मिळतोय सर. आज भलपाचा इरादा दिसतोय सर परेशचा, नक्कीच जबरदस्त परफॉर्मन्स करतोय वाशी संघ. काहीतरी वेगळीच एनर्जी, वेगळी स्ट्रॅटर्जी घेतोय वाशी संघ. आणि घेणारच मामाचं गाव आहे म्हटल्यानंतर आग्र्याचं, आणि दाखवावं लागणार. बरोबर आहे सर, मामाच्या गावामध्ये एक प्रेम असतं मामाचं. श्री ज्ञानेश्वर सालुंके त्यांचे सख्खे मामा आहेत. क्या बाड आहे. ग्राउंड नंबर दोन वर जातोय. ग्राउंड नंबर दोन वर सर थोडीशी नाजूक परिस्थिती आहे. फर्स्ट हाफ पर्यंत 7-4 थोडस हलका आव्हान आहे. ते तळागर तळागर संघासाठी म्हटलं तर अवघड, म्हटलं तर सोपं. पाहूया आता झुंजार खेळण्याची झुंजार खेळी पाहायला मिळते का शेवट सेकंड हाफ मध्ये. 14-4 जबरदस्त 10 गुणांची आघाडी घेऊन मला वाटते स्थिर राहील. आता थोड्या वेळामध्ये वेळ काढू धोरण स्वीकारलं जाईल. वाशी संघाची नेहमीप्रमाणे असेल, थोडासा व्यावहारिक खेळ खेळला जाईल. नक्कीच दोन्ही संघ तसे मातबर आहेत, दोन्ही संघ विचारिक आहेत, दोन्ही संघ समंजस आहेत. कोणत्या वेळी कोणता खेळ करतील, कोणता कावा टाकतील आपण सांगू शकत नाही. वारंवार चढाई करतोय अनिकेत वाशी संघाचा. अनिकेत रटाटे, अनिकेत रटाटे सावध पवित्र ठेविल्यानंतर तैसेचे राहावे चित्ते असावे समाधान. अनिकेत अंदाज घेणार आणि मला असं वाटतं मुख रिकामे हातच परत जाणार, कारण अजिबात रिस्क घेणार नाही. आता सगळ्या गोष्टी सब्जेक्ट टू रिस्क आहे सर, जोखीमीच्या आधी नाहीत, त्यामुळे जोखीम महागात पडणार आहे. अति घाई संकट नाही, ते संकट येऊ नये, थोडीशी सावधगिरी बाळगणं सर. ठेविल्यानंतर तैसेचे राहावे चित्ते असावे समाधान. समाधान करून तो पाठीमागे गेलेला आहे. आणि मात्र आता झुंजार खेळण्यास करण्यासाठी आपल्याला बंटी काय करणार, बंटीची स्ट्रॅटेजी काय असणार आपल्याला पाहायला मिळणार आहे. एक जबरदस्त देहरष्टीचा बंटी आणि रोहाकरांचं प्रेम मात्र मिळतोय तो जय बजरंग रोहाला. स्वाभाविक तर आपला संघ आपल्याला प्रतिनिधित्व करतो निश्चितच. संदेश सालुंके, संदेश सालुंके चढाई करतोय मैदान क्रमांक एक वरती. हर्षद बर्डे नवोदित परंतु अतिशय उत्तम असा परफॉर्मन्स असलेला वाशी संघाचा खेळाडू हर्षद बर्डे आमचे बंधू. पुन्हा इकडे लक्ष असू द्या. ग्राउंड नंबर दोन वर नवयुवक खिडकी वर्सेस ज्ञानेश्वर कोळवे. ग्राउंड नंबर दोन वर तर ग्राउंड नंबर एक वर मसोबा पेजारी वर्सेस श्री गणेश कासू. मित्रांनो हा सेकंड कॉल आहे, थोड्या वेळात थर्ड कॉल होईल, आपण तयारीमध्ये राहायचं. आज मला वाटतं सर बूस्ट कॉम्प्लेन हॉर्लिक्स सगळं पिऊन आलेलं सगळं, आणि त्याच्यामध्ये कलिंगड सगळे आलेले दिसतात. सगळ्या एनर्जी लागलेली दिसतोय. चढाई करतोय सैरा वैरा पळतोय राहुल मगर, उंच पुरा खेळाडू वाशी संघाचा. एक जबरदस्त एक यशस्वी चढाई करतोय मैदान क्रमांक दोन मोरेश्वर. मोरेश्वरचा अचूक वेधला आहे, पॉइंट घेतलेला आहे. त्याला प्रतिउत्तर थापा. काहीसा अंदाज चुकतोय अनिकेतचा, थोडासा बंटीला थोडस फर्स्ट एड करा, टेक्निकल टाइम आउट. हो पुन्हा एकदा चढाई करतोय मैदान क्रमांक दोन वर ज्ञानेश्वर. वारंवार चढाई करतोय ज्ञानेश्वर तळागर संघाकडून. जय बजरंग रोहाचा लाजवाब सामना खेळ पाहायला मिळतोय.
तो रसिक प्रेक्षक एकीचं बल इथं आपल्या बघायला मिळतोय. एकीचं बल जय बजरंग रोहा कडून आणि हेच एकीचं बल दाखवून आज महाराष्ट्रापर्यंत आपल्या रोहा तालुक्याचं नाव ज्यांनी रोशन केलं असा जय बजरंग रोहा संघ. रोहा संघ सर बऱ्याच स्पोर्ट क्लबलाही त्यांनी नमवलेलं आहे. बंड्या मारुती असो किंवा रायगड जिल्ह्यामध्ये दबदबा आणि दहशत निर्माण केलेला असा हा जय बजरंग रोहा संघ. अतिशय सुरेख संघ करून अभिमान असला पाहिजे आम्हाला रोहकरांना. अभिमान आहे एवढ्या ज्युनियर संघामध्ये. रोहा संघाचा तालुका स्तरीय असला तरी बाजूच्या गावांमध्ये कबड्डीची ओळख होती पण दस्तूर खुद्द रोहामध्ये कबड्डी नव्हती सर. रोहाला अगदी अग्रस्थानी नेलेलं आहे. खरंच त्यांचे आभार मानायला लागतील सर. नक्कीच. आणि परेचचा सावध पवित्र सर. अतिशय सावध पवित्रच घेणार. बाईक सोबत एक नंबरची ट्रॉफी सुद्धा तेवढीच महत्वाची आहे. अतिशय आकर्षक ट्रॉफीच चारी चषक जबरदस्त. धुवाधार सर तिकडे घनघोर युद्ध चालू आहे. घनघोर युद्ध हे मोरेश्वर नावाच्या वादल्याला नमवण्यात यश आलेलं आहे रोहा संघाला. आणि चढाई करतोय राकेश शिरशिरीत अंग देहरष्ट्या असल्या तरी पण तेवढा चचाक चलाक तेवढं चतुर जबरदस्त खेळाडू. रायगड जिल्ह्यामध्ये प्रतिनिधित्व केला कुमारगट असेल किशोरगटमध्ये जबरदस्त नाव कोरलेलं आहे असा राकेश. त्याला प्रत्युत्तर मैदान क्रमांक एक वर काहीसा सावध पवित्र घेतोय हर्षद बर्डे. सात विरुद्ध लढत देतोय हर्षद. अजिबात टायमिंग नाही, अजिबात ताळमेळ नव्हता झुंजार कणेकडे. एक जबरदस्त चढाई गुड्डूकडून करावं तेवढं कौतुकच कमीच आहे वाशी संघाचं. अतिशय सुरेख परफॉर्मन्स दाखवत आहेत. ओहो जबरदस्त वाशी वाशी तो छा गई. मित्रांनो ऍडव्हान्स ट्रॅकर करायला जात आहे पण तेवढं जोखमीचं पण असतो. नक्कीच ऍडव्हान्स तुम्ही पकडायला जात आहे तेवढी रिस्कही घेत आहे. त्याचं भान ठेवा, स्थळकाळाचं भान ठेवा वाशी संघाने की आपण ॲडव्हान्स टॅकल करायला जातोय. ॲडव्हान्स टॅकल्स असू द्या, ॲडव्हान्स टेक्निकल असं जेवढी वापरतो तेवढी आपल्याला धोकादायक सुद्धा असते. काही कंडिशनला तेवढे धोकादायक ठरल्या जातात. सगळीकडे ॲडव्हान्स वापरता येत. सामना संपायला शेवटची 5 मिनिटं पंचांचा इशारा आहे. 5 मिनिटांमध्ये 10 लीड आज मोठं आव्हान कणी संघाकडे. सर असं म्हटलं जातं ऐरावती रत्ने थोर तया अंकुशाचा मार. समुद्र मंथनातून जरी 14 रत्न आली त्याच्यातून ऐरावत आला तरी त्याला अंकुश ठेवायला लागतं. तसं अंकुश ठेवण्याचं काम अरविंद मगर करतात आपल्या संघाकडे. खरंच कौतुक करण्यासारखी गोष्ट आहे. म्हणून मी बोलतो ऐरावती रत्ने थोर तया अंकुशाचा मार आहे. ऐरावत हाती असला तरी त्याला अंकुश लावायलाच लागेल नाही तो सैराट होऊन जाईल सर. मुंगी होऊन साखर खा परंतु हत्ती होऊन अंकुशाचा मार खाऊ नका असंच म्हटलं जाईल. एक अनुभवी खूप वर्षे मैदानी गाजवले उत्कृष्ट कोपरक्षक शशिकांत लहाने वाशी संघाकडून 3 नंबरची चर्षी परिधान केलेला. अनेक वर्षे मैदानी गाजवतो, अनेक वर्षे कबड्डी खेळतोय. जसं ग्राउंड नंबर 2 वर जाईल थोडंसं चुरशीचा सामना होते. 10 आणि 7 साधारणतः 3 गुणाची आघाडी. निग्लेजिबल 3 पॉईंट. जबरदस्त पकड. वा जबरदस्त वाशी छा गई. ग्राउंड नंबर 2 वर जातोय बजरंग रोहाचा सावध पवित्र 6 नंबर जसे घातलेला खेळाडू. 5 डिफेन्स आहे. बोनस ऑफलाईन असणार आहे पण मात्र प्रयत्न करणार कारण अजून तेवढं फारसं प्रेशर आलेलं नाही, लोड आलेलं नाही. आता मुसंडी मारण्याचा प्रयत्न होता. जबरदस्त कप पकडीचा नमुना पाहते शशिकांत लहानेकडून. कबड्डी म्हटल्यानंतर आमच्या रोहामध्ये खूपच दर्दी प्रेक्षक आहेत आणि तेवढेच मातब्बर खेळाडू सुद्धा आहेत. प्रेक्षकांना कृपया आपण शाउटिंग करू नका. अजिबात नाही हा खेळ आहे कोणीतरी हारायचा आणि कोणीतरी जिंकायचा. अजिबात नाराज होऊ नका, पेशन्स दाखवा. संयम खूप महत्त्वाचा गोष्ट आहे. संयम पाला मित्रांनो,
एकदाच हारल्याने कोणी सिकंदर होत नाही आणि एकदाच जिंकल्याने कोणी फकीर होत नसतो. सामना आहे, खेळ आहे. पुन्हा एकदा थर्ड अँड फायनल कॉल, नवयुवक खिडकी वर्सेस ज्ञानेश्वर कोळवे, ग्राउंड नंबर 2 वर. तर ग्राउंड नंबर 1 वर म्हसोबा पेजारी वर्सेस श्री गणेश कासू, ती थर्ड अँड फायनल कॉल. पंचाने बोथ दिलेले आहे सर, बोथ आउट इच पॉइंट. कृपया खेळाडूला मार लागला तिकडे पहा, वाहिले दुखापत झाले. स्वयंसेवक चुरशीची लढत असणार आहे, रंगतदार सामने होणार, थोडस गरमागरम होणार. सामना संपले, शेवटची 2 मिनिटं, मैदान क्रमांक 1 वरती. थर रेड बजार रेड घेऊन येतोय हर्षद बर्डे. वाशी संघाकडून 4 विकेट रेड करा किंवा बाहेर बसा, पण मात्र पॉइंट घेण्याचा प्रयत्न करणार. थोडस फुटवर्क करणं पदलालित्य करणार, पदलालित्यमुळे तुम्हाला ऑक्सिजन वाढला जातो शरीरामधला, रक्तामधला. आणि जबरदस्त गोल टिपलेला आहे हर्षद मने. काय स्पीड होता, वेगावर पण नियंत्रण केलं होतं सर त्यांनी. लॉबी मध्ये यायच्या होतं, स्वतःला सर कंट्रोल केला. नक्कीच अतिशय उत्तम आणि उत्कृष्ट खेळाचा नमुना पाहतो आज आपण वाशी संघाकडून. एक जबरदस्त आणि तेवढाच जबरदस्त पकडीचा नमुना पाहतोय आपण वाशी संघाकडून. जवळजवळ सर सामना आपल्या खिशामध्ये टाकलेला आहे तो वाशी संघाने. होय होय, जवळजवळ. तर ग्राउंड नंबर 2 वर जाऊया सर, थोडासा कॅमेरा आपला ग्राउंड नंबर 2 वर. तिथे एक चुरशीचा सामना होतोय, 12-9, 12-9, 3-4, 3-4 फरकाने चाललेला सामना अंतिम टप्प्याकडे वळतोय. आता खऱ्या अर्थाने आपले जिगरपणाला लागणार आहे पाहूया सर. आणि तेवढं जिकरीचं आव्हान असणार आहे दोन्ही संघांसाठी सर. फारसं आव्हान मोठं नाही आहे, निग्लिजिबल सर. 3 गुण यश शब्दांतर करायचं आहे, थोडस संघर्ष करावं लागणार, परंतु म्हटलं तर सोपं नाही, म्हटलं तर कठीणही नाही तलागर संघाला. पुन्हा एकदा तमाम रसिकमय प्रेक्षकांचे मनापासून आभार मित्रांनो, तुम्ही आल्याने आम्हालाही हुरूप आला, आयोजकांनाही हुरूप आला. आणि दुसरी गोष्ट, तुमच्या येणाऱ्या या कार्यक्रमाला खऱ्या अर्थाने चार जण जाणार. मोठी बक्षिसं ठेवली असेल, मॅन ऑफ द सिरीज मोठमोठे ठेवले असेल, पण तुमची उपस्थिती नसते तर या कार्यक्रमाला शोभा आली नसती. त्यामुळे पुन्हा एकदा तुमचं मनापासून धन्यवाद. नक्कीच सर्व रसिक प्रेक्षकांच्या मनापासून हार्दिक स्वागत. आणि आम्ही दोन्ही कॉम्बॅटरकडून तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो. आणि आमचा आवाज जिथपर्यंत पोचवला इलेक्ट्रॉनिक्स माध्यमाच्या सहाय्याने, व्हॉइस कंट्रोल यांनी, ते डीजे ऑपरेटर्स, यूट्यूबचे कनेक्टर्स ज्यांनी लिंक अपलिंक केले, असे आम्हाला बोलवलेले ज्ञाने